सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अशी ही बातमी असून कर्मचारी भविष्य निधी संघटनांद्वारे नवीन प्रयास हा उपक्रम राबविण्यात आलाय. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन काही दिवसांनी मिळत असल्याने त्याचा त्रास वृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे प्रयास हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती झाल्याबरोबरच त्याच महिन्यात पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे आता वृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाहीये. कर्मचारी भविष्य निधी संघटन हेड ऑफिसने सुरू केलेलं आहे. याच्या उपक्रमामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की जितके पेन्शनर्स आहेत EPFOचे त्यांना रिटायरमेंटच्या दिवशी पेन्शन देण्यात यावी. तर हा उपक्रम 1-1.5 वर्षापासून सुरू केलेला आहे. याकरता आम्हाला 1-2 महिन्या अगोदर याचा प्रयास सुरू करावा लागतो. म्हणजे आम्हाला संस्थेंना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून पेन्शनरची माहिती घ्यावी लागते आणि विविध ज्या त्यांच्या डॉक्युमेंट्स असतात क्लेम पेपर्स त्याच्यासोबत फॅमिलीचे डिटेल्स किंवा बँक अकाउंट डिटेल्स ते गोळा करून आम्ही त्यांच्याकडून ही माहिती घेऊन प्रयत्न करतो की तो पेन्शन आम्ही त्या दिवशी त्या महिन्याच्या अखेरीस पेन्शनरला बोलून त्यांना देण्यात यावं. प्रयास हा छान उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे. मी आत्ता नोव्हेंबर 30ला माझा लास्ट वर्किंग डे होता आणि 58 कम्प्लीट झाले आणि एका महिन्याच्या आत मला त्यांनी पेन्शन पण चालू केलं आहे. त्यामुळे हा प्रयास हा उपक्रम एका महिन्याच्या आत जे पेन्शन चालू केलं आहे हे सगळ्यांनाच ॲप्लिकेबल व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि यापुढे जे सर्व कर्मचारी असतील त्यांनी आपले डॉक्युमेंटेशन अगोदरच सगळे व्यवस्थित करून यावे, आपल्या एम्प्लॉयरला कॉन्टॅक्ट करून, जेणेकरून RPFC आपलं पेन्शन त्यांचे त्वरित चालू करू शकेल. जे केलं आहे लोकांनी EPFOने सगळं अर्जंटमध्ये सगळं व्यवस्थित केलं काम. तुषार सर सगळं पटापट, म्हणजे मला डिसेंबर लास्ट होतं, मला त्याच्या पहिले मला पेन्शन आता मिळेल. हे लोकांनी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांना. तुम्हाला माहिती कसं पडलं? आमच्या ऑफिसमध्ये स्वप्नील म्हणून आहे, तो आमच्या PPFचे कामं करतो. त्यांनी जर कॉन्टॅक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ देतो. तुषार सर आणि स्वप्नील माझ्याकडनं सगळे नंबर घेऊन पटापट करून मग मला हे काम मला पैसे चालू झालं. प्रयास स्कीम आहे ही खूप चांगली आहे. कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला ताबडतोब पेन्शन मिळणं आणि कोणत्याही प्रकारच्या त्याला चक्रा न मारता त्याला जर रिटायरमेंटनंतर ताबडतोब पेन्शन चालू होतं तर ही खूप चांगली योजना आहे. PF डिपार्टमेंटने राबवलेली आहे. त्याच्यासाठी कमिशनर साहेब आणि त्यांचे तुषार साहेब वगैरे त्यांची जी पूर्ण टीमवर्क आहे त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ही चांगली योजना यशस्वी चालू राहावी. मी आता फक्त म्हणजे 26 तारखेला माझा 58 कम्प्लीट झालेला आहे आणि ते पण मला आज 5 दिवसामध्ये मला पेन्शनचं लेटर हातात आलेलं आहे. खूप चांगली योजना आहे.